तर दीपक चव्हाण जे फलटणचे आमदार आहेत ते यावेळेस आपल्या बरोबर फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत. दीपक चव्हाणजी, आपण बघतोय की एकीकडे आपली उमेदवारी घोषित करण्यात आली आणि त्यानंतर आता निंबाळकर जे आहेत तेच या ठिकाणी मेळावा घेत आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याची शक्यता असल्याचं दिसत आहे. गावामध्ये विश्वास कामांचं भूमिपूजन आहे आणि संजय गांधीचा जे जनता समितीचा अध्यक्ष त्यांचा वाढदिवस आहे त्याचा कार्यक्रम आहे. इतर काही कुठलीही चर्चा नाही. या हा जो मेळावा बोलावलाय या मेळाव्या मागचं नेमकं कारण काय? निंबाळकर आपली भूमिका काय मांडणार आहेत? नाही, भूमिका नाही. तालुक्याच्या संदर्भात आमची विकास कामांच्या संदर्भात भूमिका, इतर कुठलीही नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्या संदर्भात काही चर्चा आपली आणि निंबाळकरांची झाली आहे का? काही चर्चा नाही. अजित पवारांच्याच पक्षातून तुम्ही निवडणूक लढवणार आहात? त्याबद्दल मी काही पण तुमची उमेदवारी एकीकडे अजित पवारांनी घोषित केली तर मग तुम्ही आता अजित पवारांच्याच पक्षातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहात का? धन्यवाद दीपक चव्हाणजी, आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. शरद पवारांचा अजित पवारांना या ठिकाणी धक्का मानला जातोय, परंतु अशा संदर्भातला कुठला निर्णय झालेला नाही असं दीपक चव्हाण यांनी साम टीव्ही सोबत बोलताना म्हटलेलं आहे.